जागतिक कीर्तीचा जावेद हबीब ब्रँड आपल्या कराड मलकापूर शहरात सुरू झाला असून साईप्रीत सर्व्हिसेस यांनी ही शाखा सुरू केली आहे. जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलूनचं उद्घाटन मंगळवार दिनांक 16 मे 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालं. स्वतः जावेद हबीब यांनी फीत कापून हे उद्घाटन केलं. यावेळी आमदार नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉक्टर अतुल भोसले, रत्नागिरी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश खट्टे, साईप्रीत सर्व्हिसेसचे सचिन भोसले, सौ विशाखा भोसले यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या उद्घाटन समारंभानिमित्त जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी एकदिवसीय कार्यशाळेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 11 ते 4 या वेळेत ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत कराड पाटण परिसरातील ब्युटी पार्लरधारकांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत स्वतः जावेद हबीब यांनी केशरचना व केश सौंदर्य तंत्र याचं प्रशिक्षण दिलं. यामध्ये ॲडव्हान्स हेअरकट, शॉर्ट हेअरकट, लाँग हेअरकट, हेअर स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, रिबॉइंडिंग, कलरिंग, हायलाईट यासह विविध विषयांचा समावेश होता. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग घेऊन या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्यात येत होत्या. जावेद हबीब यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना विविध ट्रीटमेंटविषयी सखोल माहिती दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यशाळेविषयी विवेचन करण्यात आलं.
मैं अपने आप को बालों का डॉक्टर मानता हूँ, बिकॉज मैं कहता हूँ कि कोई धंधा, कोई प्रोफेशन छोटा नहीं है। जब उसमें एजुकेशन आ जाएगी ना, वो प्रोफेशन बन जाता है। आज हम लोग 700 शॉप चलाते हैं इंडिया के अंदर। आज जावेद हबीब इज द बिगेस्ट ग्रुप ऑफ एशिया। पहले लोग बोलते थे मैं बाल कटाने जाता हूँ इरशाद के पास। मैं कहता हूँ लोगों को कहना चाहिए मैं बाल कराने जाता हूँ जावेद हबीब ब्रांड के अंदर। तो वहाँ जो लोग काम कर रहे हैं वो इतने अच्छे ट्रेन हो कि जैसा मैं काम कर रहा हूँ उसके आसपास का काम तो होना चाहिए। और हम लोग आर्टिस्ट नहीं है, मैं इससे डिफर करता हूँ। लोग कहते हैं कि हेटर्स आर्टिस्ट होता है, नहीं, मैं कहता हूँ बाल काटना साइंस है। ये जो सेमिनार आप देख रहे हैं, हम बात कर रहे हैं साइंस की, बालों की, बालों में टेक्सचर क्या है, बालों बाल अगर केमिकली सीधे हो रहे हैं कैसे हो रहे हैं। तो ये जो लॉरियल या बिरला है, ये हमारे काम का सक्सेस दे रही है। हमारी सक्सेस है अगर हमारे में स्किल आ जाएगी ना, मैं मानता हूँ कि हम लोग पता नहीं कहाँ से काम हो सकते। और आजकल बिकॉज ये जो चल रहा है स्किल इंडिया, स्किल इंडिया, स्किल इंडिया, उसके अंदर ये सबसे बड़ी चीज़ है। स्किल इंडिया के अंदर मैं हमेशा बोलता हूँ एक कैची कोम और एक शीशा आपको कोई भूखा नहीं मारेगा। आप हमारे यहाँ 3 महीने का कोर्स कर लो, या जो स्किल इंडिया में चल रहा है 3 महीने का कोर्स करो, 4th महीने से आप कितना कमाना चाहते हो। क्योंकि बाल तो हर आदमी की नीड है, चाहे 500 रुपये हो ना हो, चाहे 2000 रुपये हो ना हो, नीड तो सबकी है। जब हम लोग सारे सुबह सो के उठते हैं ना, सबसे पहले हम लोग क्या करते हैं, शीशे पे जाते हैं, अपने बाल देखते हैं। तो दिन की शुरुआत के बाल हैं, रात को सोने से पहले दोबारा शीशे पे जाएंगे, बिकॉज हम लोग सारे अच्छे सपने लेना चाहते हैं। तो दिन की शुरुआत बाल, रात की शुरुआत, मतलब ये जो लुक है कितनी ज़रूरी चीज़ है। अगर हम लोग अपनी सालों की बात करें, यहाँ पर हम लोग वही सर्विसेज ऑफर कर रहे हैं जो हमारी दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद या औरंगाबाद या नागपुर, सब जगह चलती हैं, सेम सर्विसेज हैं। लेकिन जो लोग काम कर रहे हैं, जिसको मैं कहता हूँ कि वो हमारे इस सालों का सोल है, वो सारे के सारे हमारे स्कूल से आए। बिकॉज जावेद हबीब के अंदर जितने भी लोग काम करते हैं वो सारे के सारे उसके स्कूल से आते हैं। बिकॉज हमारी 50 सीट अकेडमी चलती है जहाँ हम लोग डिफरेंट कोर्सेज करते हैं। यहाँ पर बाल बहुत टूटता है, यहाँ पसीना बहुत है। आपने देखा कि यहाँ पर इतना पसीना है, बाल टूटता है। पर इसका आंसर बहुत सिंपल है, बालों को रोज शैम्पू करता है। और शैम्पू करने से पहले कोई भी तेल लगा दो, लेकिन चंपी मत करो। हम लोग क्या करते हैं, हम लोग चंपी करते हैं, चंपी से बाल ज़्यादा टूटता है। क्योंकि पहले बॉडी का जो तेल निकल रहा है और चंपी लगा के आपने उसको तोड़ दिया। तो हमारे पास ये एजुकेशन नहीं है कि चंपी चंपी, किसी ने शुरू कर दिया चंपी, पर चंपी इज़ नॉट आंसर। करो शैम्पू, करो शैम्पू से 5 मिनट पहले सरसों का तेल लगा लेना, नंबर 1। नंबर 2, अच्छे बाल कटाओ। अच्छे बाल कराने का मतलब ये नहीं कि हमें शाहरुख खान बनना। अच्छे बाल कराने का मतलब होता है जो हम हैं, हमारे जैसे बाल कटने चाहिए। तो शाहरुख खान सिर्फ फैशन मॉडल नहीं है। आप जहाँ रहते हैं, आप जो करते हैं, आपकी जो नीड डिफरेंट है, तो आप फैशन को कॉपी नहीं कर सकते। तो आपका फैशन आपकी नीड है। तो अगर इस चीज़ को फॉलो करेंगे, मुझे लगता है कि जब तक हम लोग जिंदा हैं हमारे बाल टूटने वाले हैं। लेकिन प्लीज़ रोज़ शैम्पू कीजिए। आप मुझसे क्वेश्चन पूछेंगे शैम्पू में केमिकल होता है, मैं कहता हूँ पानी में केमिकल, टूथपेस्ट में केमिकल, कभी किसी के दांत तो टूटे नहीं, साबुन में केमिकल, कभी किसी की दाढ़ी नहीं निकली। तो एजुकेशन, तो अगर एजुकेशन आ जाएगी, और ये जो लोग काम करने वाले मेरी शॉप के अंदर, ये सिर्फ बाल नहीं काट रहे हैं, यहाँ के एक एक इंसान को एजुकेट करेंगे भैया ये वाला शैम्पू यूज़ करो, कैसे यूज़ करो, कब बाल कटाओ। और हमारे पार्टनर हैं सचिन भोसले, यहीं के हैं। इनको महसूस हुआ कि इसमें इस प्रोफेशन में बहुत पोटेंशियल है। और एक शॉप क्यों, एक शॉप चलाने के लिए 1000 लोग चाहिए, यहाँ की पॉपुलेशन कितनी है। हाँ, तो कम से कम 10 शॉप खुल सकती मेरी। क्वेश्चन पूछ लीजिए आप मुझे। हमारा सिस्टम बहुत सिंपल है। हमारा पूरा सिस्टम फ्रेंचाइजिंग बेस है। यहाँ मैं बाल आके नहीं काटूंगा, यहाँ मैं सिस्टम देने वाला हूँ। अगर मैकडोनल्ड बाल काटने मैकडोनल्ड बर्गर बेच सकता है, तो मैं बाल काटना क्यों नहीं बेच सकता थ्रू सिस्टम। तो हम लोग ने एक तरह का इसको सिस्टम के थ्रू चलाने वाले। हमारे अरविंद जी हमारे यहाँ के MF हैं महाराष्ट्र के, तो जितना भी पूरा एरिया है यही डेवलप करते हैं, यही मुझे पैसे देते हैं फ्रेंचाइज बेच के। या पत्रकार परिषदेनंतर जावेद हबीब यांनी स्वतः एक केश कटिंगचं प्रात्यक्षिक घेतलं। गाइडलाइन
दोबारा देखते हैं, देखो दोबारा साइड में खड़े होना प्लीज है। अब मुझे पीछे के बाल लंबे चाहिए, मेरे को इंडिया में हरिद्वार को बाल लंबे चाहिए, तो मैं क्या करूंगा, मैं इसको हाफ ट्विस्ट नहीं करूंगा, मैं इसको करूंगा फुल ट्विस्ट, जस्ट वॉच, क्योंकि मुझे बाल लंबे चाहिए। दोबारा देखते हैं, ये देखो ना, और छोटे वाले बाल जैसे तुम्हारे आए काटो, वापिस आ जाओ, डिवाइड कर लो, ओके। दोबारा देखते हैं, कोई क्लिप यूज किया, हेलो, कोई सेक्शनिंग लिया, बिल्कुल नहीं, लेकिन हमेशा साइड में खड़े हो। दोबारा बालों को लेते हैं, देखा इसके बाल बनते थे, पता चल रहा है क्योंकि बाल बंबे पीछे के कंप्लीट ट्विस्ट। ये देखो छोटे वाले बाल जैसी आई गाइडलाइन आपको नजर आएगी, काट दो, वापिस आ जाओ, डिवाइड कर लो, बिकॉज के अंदर मेरी गाइडलाइन है। दोबारा सेक्शन ले लेते हैं, लेट्स वॉच दिस, ये देखो सारे के सारे बाल, जस्ट वॉच, जस्ट वॉच, और जब मैं इसको छोड़ूंगा पीछे, मैंने लेंथ को टच नहीं किया, देखो देखो देखो, ये देखो ना कैसा लगा, ये चाहिए ना हर लाइन को, कोई हमने एंगल की बात की, बिल्कुल नहीं। अब लेते हैं साइड वाला पीस, अब मुझे इसको उधर काटने के लिए मुझे खड़ा यहां होना है, सेंटर पार्टिंग ले लो, इसको देख लेते हैं, इसको देखो ध्यान से, कान के ऊपर वाले बाल सारे के सारे बाल उठा लो, देखो ट्विस्ट, सबसे छोटे वाले बाल गाइड लाइन, कान के ऊपर वाले बाल, देखा सेक्शनिंग इतनी अच्छी है कि हमें क्लिप यूज करने की जरूरत ही नहीं पड़ रही है। ये देखो ना इसको, ये देखो ये देखो ये देखो ये देखो, और पीछे सारे बाल, ये देखो ना, सी ट्विस्टिंग। या प्रात्यक्षिकानंतर प्रशिक्षण शिबिराची सांगता प्रमाणपत्र वितरणाने झाली, जावेद हबीब यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केलं। या प्रमाणपत्र वितरणानंतर प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली, तदनंतर मलकापूर येथील क्रांती प्लाझा येथे सुरू होत असलेल्या जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलून या दालनाच्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालं। लंडन सिंगापूर बरोबरच भारतातील तब्बल 24 राज्यातील 110 शहरात कार्यरत असणाऱ्या 636 दुकानांच्या माध्यमातून जावेद हबीब आपल्या आधुनिक पद्धतीच्या केश सौंदर्य क्षेत्रात नामवंत आहेत। जागतिक कीर्तिप्राप्त जावेद हबीब यांनी केशकर्तन आणि आधुनिक सौंदर्य प्रसाधन या क्षेत्राला भारतातच नव्हे तर जगात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय, त्यामुळेच त्यांची ही अत्याधुनिक साखळी दुकानं तरुणाईला भुरळ घालताना दिसत आहेत। मलकापूरच्या क्रांती प्लाझामध्ये साईप्रीत सर्व्हिसेसच्या माध्यमातून सुरू होत असलेलं हे दुकान अद्ययावत आणि प्रशस्त असल्याचं पाहावयास मिळतंय। या अद्ययावत सलूनचं उद्घाटन 16 मे 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता जावेद हबीब यांच्या हस्ते फीत कापून झालं। यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती। फीत कापून उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांनी दुकानाची पाहणी केली।
दुकानाची पाहणी केल्यानंतर उद्घाटन झालेल्या नवीन दुकानातील पहिली ट्रीटमेंट जावेद हबीब यांनी केली. या कटिंग नंतर जावेद हबीब यांनी नूतन दुकानात आपला ऑटोग्राफ देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
या सदिच्छानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आनंद सोहळा साजरा करण्यात आला. या आनंद सोहळ्यानंतर मान्यवरांचं आगमन स्वागत समारंभस्थळी झालं. यावेळी सभामंचावर जावेद हबीब, सचिन भोसले, आमदार नरेंद्र पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश खट्टे, डॉक्टर अतुल भोसले, रोहित ठिगळे, सौ ठिगळे, डॉक्टर विशाखा भोसले, भारत जंत्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केलं. केस आपलं सौंदर्य फुलवतं, चार चांद लावतं. हळूहळू आता कुठे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहेत. आपले जे कलाकार आहेत ते आता थोडेसे काही जागरूक झालेले आहेत आणि भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. पूर्ण जग भारताकडे बघतं आणि भारत दुसरीकडे बघतं, असं होता कामा नये. आज आपल्याला ही सुवर्ण संधी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलून आज आपल्या क्रांती प्लाझामध्ये इथे उपलब्ध होतो. प्रदीप पवार यांच्या भाषणानंतर मान्यवरांचं साईप्रीत सर्व्हिसेस परिवाराच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. या स्वागत समारंभानंतर डॉक्टर अतुल भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं. सलूनच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आदरणीय जावेद हबीब साहेब, कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित असणारे आमचे सहकारी नेते आदरणीय नरेंद्र दादा पाटील, ज्यांच्या प्रयत्नांनी आज जावेद हबीब साहेबांचं दालन या कराड शहरामध्ये उघडलं, ते आदरणीय भोसले साहेब. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळे या शहरामध्ये पंचकृषीमध्ये उपस्थित असणारे मान्यवर तरुण मित्रांनो, माता भगिनींनो, जावेद हबीब साहेबांचं सलून कराड सारख्या शहरामध्ये उघडत आहे त्याचा विशेष आनंद मला वाटतोय. कराड शहरासारखं शहर इतकं झपाट्याने वाढत चाललेलं आहे की अनेक परदेशामध्ये ब्रँड, पूर्वीच्या काळामध्ये डॉमिनोज पिझ्झाचं आउटलेट कराड शहरामध्ये उघडलं त्यावेळेस मला अत्यंत आनंद झाला होता की ज्याच्यासाठी आपल्या शहरामधल्या मुलांना मुलींना मुंबई पुण्यासारख्या शहराला जावं लागायचं, ते सगळे ब्रँड या शहरामध्ये यायला लागले आणि शहरामधले लोक ब्रँड कॉन्शियस व्हायला लागलेले आहेत. शहरामध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि याचा विशेष आनंद मला निश्चित वाटतो. आजकालच्या जगामध्ये तुम्ही कुठल्या हेअर कटिंग सलूनला जाता, तुम्ही हेअरस्टाईल कशी करता याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये इतकंसं महत्त्व लोक त्याला द्यायचे नाही, पण अलीकडच्या काळामध्ये मुलं मुली असतील, कॉलेजला जाणारे मुलं मुली असतील, कुठल्या तरी एखाद्या सिनेमागृहामध्ये आपण जातो, सलमान खानची हेअरस्टाईल कशी आहे हे आपण पाहतो, मग आपण आपल्या सलूनमध्ये जाऊन सांगत असतो की मला सलमान खानसारखी हेअरस्टाईल पाहिजे, मला शाहरुख खानसारखी हेअरस्टाईल पाहिजे, मला कुठल्या अभिनेत्रीसारखी हेअरस्टाईल पाहिजे. आणि त्यामुळं स्पेशलाइज सर्व्हिसेस ह्या आपल्या शहरांमध्ये येणं आवश्यक आहे. आज जावेद हबीब साहेबांचं विशेष मी आभार मानतो की त्यांचा व्याप एवढा मोठा असताना अनेक शहरांमध्ये या देशामधल्या त्यांच्या जावेद हबीब हेअर कटिंग सलूनचं उद्घाटन झालेलं आहे. या देशामध्ये 700 दालन आत्तापर्यंत झालेले असं जावेद हबीब साहेबांनी मला सांगितलं की महाराष्ट्रातल्या 700 शहरांमध्ये 700 ठिकाणी त्यांचे हे असे हेअर कटिंग सलून उघडलेले आहेत आणि त्याचं मॉनिटरिंग मुंबईमध्ये बसून ते करतात. पण विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी, मग आज कराडमध्ये, उद्या वाराणसीच्या जवळ, म्हणजे आमच्या पंतप्रधानांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही जाणार आहात याचा सुद्धा मला आनंद वाटतो की वाराणसीमध्ये जाऊन सुद्धा ओपनिंग हे तुमच्या हस्ते होणार आहे. आज कराडकरांचं आमचं भाग्य आहे की तुम्ही वेळेत वेळ काढून इथं उपस्थित राहिला. मला निश्चित वाटतं की आदरणीय सचिन भोसले साहेबांनी लक्ष देऊन ही फ्रँचायझी चांगली चालवावी. मला वाटतं मॅडम त्या विशाखा भोसले मॅडम पाहणार आहेत आणि प्राची मॅडम सुद्धा त्याला हातभार लावणार आहेत आणि त्यामुळं मला वाटतं, आय एम शुअर दॅट दिस फ्रँचायझी विल डू वेल बिकॉज द टू लेडीज ऑफ द हाऊस आर गोइंग टू लुक आफ्टर. अगर नरेंद्र पाटील साहब और सचिन भोसले साहब को सौंपते तो इतना अच्छा नहीं करता. ये पॉलिटिक्स पॉलिटिक्स करने में इधर एडिटर्स का लिस्ट बढ़ा देते, आपको दिक्कत कर देते, तो ये नहीं है इसलिए अच्छा चलेगा, इसका मुझे पूरा भरोसा लग रहा है. आज कार्यक्रमानिमित्त मितेश गट्टे साहब सुद्धा आले. मला वाटत होतं की साहेब रत्नागिरी
वर त्यांचा चार्ज दिलेला आहे. ही इज नाव ॲडिशनल एस पी इन रत्नागिरी. बट उन्होंने टाइम निकाल के यहाँ आ रहे, इसलिए वो आ गए, उनके भी मैं बहुत आभार मानता हूँ. आज या दालनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं काही लोकांना मोफत हेअर कटिंगची सेवा मिळाली, बऱ्याच लोकांना मोफत मिळाली. अजून सुद्धा काही लोकांना हेअर कटिंग करून घ्यायचं असेल मोफत, तर आजच्या दिवसापुरती ती सुविधा उपलब्ध आहे, उद्यापासून नाही, त्याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा एवढं सुद्धा आवर्जून या कार्यक्रमानिमित्तानं सांगतो. परत एकदा आदरणीय नरेंद्र पाटील दादांना मनापासून त्यांचे आभार मानतो की आपल्या दूरदृष्टिकोनातून एक चांगलं दालन या कराड वासियांना पाहायला मिळालं, बघायला मिळालं आणि अनुभवायला सुद्धा मिळेल हे सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर अतुल भोसले यांच्या भाषणानंतर आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणातून भोसले कुटुंबियांना सदिच्छा दिल्या. नॅशनल हेअर स्टायलिस्ट सन्माननीय जावेद हबीब साहब, हमारे दोस्त, कराड के युवा नेते, कृष्णा चैरिटेबल इंस्टीट्यूट के चेयरमैन सन्माननीय अतुल जी भोसले साहब, एडिशनल SP सन्माननीय मितेश जी घट्टे, मंच पे बैठे हुए इस क्रांति प्लाजा के ओनर डॉक्टर उदय साहब के लड़के सन्माननीय रोहित जी, उनका सारा परिवार, जावेद हबीब साहब के सलून के जो फ्रेंचाइजी है, जो हमारे एक अच्छे करीबी दोस्त थे सन्माननीय सचिन जी भोसले साहब, उनकी पत्नी सन्माननीय डॉक्टर विशाखा जी भोसले और बैठे हुए सभी मंच पे हमारे मित्र और सामने बैठे हुए सभी हमारे पत्रकार मित्र, डॉक्टर्स और यहाँ के कराड़ के जाने माने सभी कलाकार भाइयों और बहनों, सबसे पहले आज जावेद हबीब साहब हमारे कराड़ में आए, एक इंटरनेशनल ब्रांड का ब्रांड, एक इंटरनेशनल ब्रांड ब्रांड आज एक कराड़ जैसे शहर में आ रहा है, इसलिए हमारे कराड़ लोगों की एक बहुत सी खुश नसीब है ऐसा मैं समझता हूँ. सन्माननीय जावेद हबीब साहब का इंटरनेशनल ब्रांड हाँ केवल इंडिया में नहीं तो भारत के अलावा और कई ऐसे जगहों पे है कि जहाँ पे बाल काटने के बारे में हम लोग सोच भी नहीं सकते. जब जावेद हबीब साहब का मैंने नाम सुना तो मुझे पता चला कि इस देश के पहले पंतप्रधान सन्माननीय नेहरू जी, इनके परिवार के एक सदस्य, मुझे लगता है नाना जी, मुझे पंजोबा, अपन मराठी मध्ये पंजोबा म्हणतो, तर पंजोबांनी नेहरू जींचे केस द्यायला खापली होती आणि मग गांधी परिवाराचं आणि हबीब साहेबांच्या परिवाराचं एक वेगळं नातं होतं. कालांतराने जसा व्यवसाय वाढत गेला त्यांनाही वाटलं की आम्ही राजकारणाच्या लोकांची केस कापेपुरतच मर्यादित राहण्यापेक्षा या देशामध्ये असणारे नागरिकांपर्यंत एक चांगली संस्था या ठिकाणी तयार करू. जावेद हबीब साहेब फक्त केस कापण्याचं सलूनच नाही तर त्यांचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं केस कापण्याचं. आज आपल्याला असं वाटेल की अरे काय खोलून खोलून केस कापणारं दुकान उघडलं, परंतु आज जगामध्ये केस कापणाऱ्या दुकानांचा व्यवसाय जर तुम्ही बघितला तर एक कॉर्पोरेट लेवलचा बिझनेस त्याच्यामध्ये पाहिला जातो. आज इथून बसून मगाशी अतुल भोसले साहेबांनी सांगितलं बरोबर आहे की कराडमध्ये काय सेल झाला, कराडमध्ये कसं काम चाललंय हे जावेद हबीब साहेबांचे कर्मचारी मुंबईमध्ये किंवा ते परदेशामधूनही पाहू शकतात अशी सिस्टम त्या ठिकाणी लावलेली आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कुठलाही व्यवसाय करा, कुठलाही व्यापार करा, ज्याच्यामध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे आणि आज हे कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठीच आज जावेद हबीब साहेबांचं सलून कराडमध्ये उघडलेलं आहे. बंधूंनो, आपण अर्धा अर्धा एक एक तास, पुरुष म्हणणार नाही तर मी स्त्रिया म्हणेन, अर्धा अर्धा एक एक तास आपल्या सौंदर्यासाठी त्या वेळ देतात.
कारण दिसणं हे फार आज महत्वाचं झालेलं आहे. पहिले आपणही म्हणत होतो काय कसे केस असले तरी चालेल, पावडर नसली तरी चालेल, काय केस नाही कापली तरी चालेल, परंतु आज तुमचं प्रेझेंटेशन किती महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती दिसता चांगलं हे महत्वाचं ह्या जगामध्ये आता आलेलं आहे. आणि म्हणून जेवढं तुमचं मन सुंदर आहे तेवढं तुम्ही चेहऱ्याने सुंदर दिसला पाहिजे. आणि म्हणून या कराडकरामध्ये एक सुंदरता आणण्याचं काम सन्माननीय जाबी भाभी साहेब करणार आहेत याचा मला मनापासून आनंद त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अतुल बाबांना खास आवर्जून बोलवण्याचं कारण यासाठीच आहे की त्यांच्या शिक्षण संस्था आहे. खरं म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवण्याचं कामच त्यासाठी होतं की कुणाला बोलवायचं की ज्यांच्या संस्था आहेत आणि बाबांचं नाव ज्यांच्या परिवारामध्ये असणाऱ्या वडीलधारी मंडळींनी मेडिकल इन्स्टिट्यूट चालू केली, बँक चालू केली, साखर संघ आहे, त्यांच्या एवढ्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारी बहुतांशी जे मुलं आहेत ती महाराष्ट्रातल्या किंवा त्याच्यापेक्षा बाहेरच्या ठिकाणच्या आहेत, शहरी मुलं आहेत. आणि त्यामुळे ह्या शहरी मुलांसाठी एक व्यवस्थित दिसण्याचंही काम झालं पाहिजे. आणि म्हणून जावीद हबीबांचं या ठिकाणी आम्ही आउटलेट काढलेलं आहे. सचिन भोसले आणि विशाखा यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही वेगळं काहीतरी केले. तुम्ही डॉक्टर आहात, हे इंजिनियर आहेत, तुम्ही हा व्यवसाय कधी केलेला नाही, परंतु व्यवसायामध्ये डिस्काउंट द्या पण फ्री देऊ नका, मलाही फ्री देऊ नका, अतुल बाबांनाही देऊ नका, गट्टे साहेबांना देऊच नका. कारण तुम्ही फ्री देणं म्हणजे तुम्ही क्वालिटी खराब करणं. म्हणजे हा बिझनेसचा पहिला एक महत्वाचा मुद्दा असतो की जो माणूस फ्री देतो तो क्वालिटी देत नाही, आणि ज्या वेळेला क्वालिटी देतो त्यावेळेला तो चार्ज करतो, आणि आपण ज्या वेळेला चार्जेस भरतो त्यावेळेला काम चांगलं झाल्याचं आपल्याला शाश्वती त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या हबीब साहेबांचे जे स्टाफ मेंबर्स मुंबईवरून आलेले आहेत, खास दिल्लीवरून आज आपल्या या कार्यक्रमाला आलेले आहेत, दिल्लीवरून पुणे, पुण्यावरून बाय रोड इकडे आले, तिथून आता त्यांचा पुढचा कार्यक्रम आहे. परत एकदा मी दोघांना शुभेच्छा देतो. आणि कराडकरांना एक चांगलं सलून या ठिकाणी मिळालेलं आहे, या सलूनचा चांगला वापर करावा एवढंच या ठिकाणी बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार नरेंद्र पाटील यांच्या भाषणानंतर जावेद हबीब यांनी या नवीन शोरूमला सदिच्छा दिल्या. बोलता नहीं हूँ, मेरी कैची ज्यादा बोलती है, सच्ची बात तो ये है, मेरी पहचान मेरी कैची है. मेरे दादा, मेरे फादर, हम सब ने बाल काटे हैं, और जब मैं कॉलेज में पढ़ता था तो मुझे कहते थे तू नाई का काम करता है. मतलब लोगों के दिमाग में जो इमेज थी प्रोफेशन की, उसको चेंज करने में मुझे कम से कम 20-25 साल लगे, और उसको चेंज करने का सर एक ही तरीका था, वो था एजुकेशन. अगर हम लोग किसी भी प्रोफेशन के अंदर एजुकेशन लेके आ जाएंगे, हम उसके प्रोफेशनल बन जाएंगे. तो जो लोग मुझे नाई का काम कह के पुकारते थे, आज मुझे वो रिस्पेक्ट देते हैं. और क्यों देते हैं? ओनली बिकॉज ऑफ वन थिंग, एजुकेशन. मैंने सोचा अगर मैकडॉनल्ड बर्गर बेच सकता है सिस्टम के थ्रू, तो मैं बाल काटना क्यों नहीं बेच सकता सिस्टम के थ्रू. अगर मैं आज 700 शॉप चलाता हूं, कम से कम 5,000 लोग मेरे अंडर काम करते हैं, कम से कम 200 लोगों को मैं एम्प्लॉयमेंट हर महीने देता हूं, ऐसी कौन सी इंडस्ट्री है जो इतना कुछ कर सकती है? एक ही इंडस्ट्री, वो मेरी कैंची है. एक ऐसा प्रोफेशन जिसके अंदर कोई रिसेशन का भी आने वाला नहीं है, एक ऐसा प्रोफेशन जो नीड है. हम सोचते हैं कि इंडिया की पॉपुलेशन 130 करोड़ लोगों के बाल कटने हैं, वो भी हर महीने, तो क्यों नहीं जावेद अभी ब्रांड के अंदर. तो मैंने पूरा सिस्टम के बेस के थ्रू अपना ये ब्रांड को ग्रो किया है. एंड एवरी मंथ हम कम से कम 15 शॉप खोलते हैं, विच इज नॉट ईजी है. भारत हमारा बहुत बड़ी कंट्री है, और इतने लोग के बाल काटने हैं, मुझे लगता है कि मेरी 2-3 जनरेशन भी अगर बाल काटेंगी ना, तब भी मैं पूरा भारत को अचीव नहीं कर पाऊंगा. तो एक ही मिशन है, हर भारतीय के बाल मुझसे कटने चाहिए.
एंड दैट्स व्हाई आई एम हियर टुडे. सो प्लीज आप लोग आइए. जितने लोग मेरे यहाँ काम कर रहे हैं सारे के सारे मेरे स्कूल से आए हैं. बिकॉज मैं हमेशा कहता हूँ बाल काटना एक कल्चर है और ये कल्चर इन लोगों के अंदर है बिकॉज ये मेरे स्कूल से आए. सो प्लीज कम एंड एंजॉय सर्विस एट जावेद हबीब. जावेद हबीब यांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाचे आभार सचिन भोसले यांनी मानले. आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मान्य जावेद सर, त्याचबरोबर आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर ॲडिशनल एस पी नितेश गट्टे साहेब आणि आपल्या बीजेपी सेक्रेटरी बीजेपी महाराष्ट्राचे अतुल डॉक्टर अतुलबाबा भोसलेजी आपल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर माझे सर्व मित्र कराडवासीय आणि अरविंद सर यांचा पूर्ण स्टाफ या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिला, त्यांचं मी स्वागत करतो. आणि असा आम्ही विचार केला दोघांनी की जावेद हबीबच का, तर जावेद हबीब का तर गेले 3 पिढ्या हे जे एशियात नंबर 1 सलूनची जी चेन आहे याच्यामध्ये 3 पिढ्या गेल्यानंतर काहीतरी ह्या शिदोरी एवढी मोठी गेल्यानंतर त्याच्यातून काहीतरी आउटपुट चांगलं मिळतं आणि ते लोकांसाठी कराडमधील वासियांसाठी सातारामधील लोकांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये आपली ही पहिलीच फ्रँचायझी आहे आणि ह्या फ्रँचायझीसाठी मला सहकार्य केलं ते माझं कुटुंब, माझे मित्रपरिवार, त्याचबरोबर कांती डेव्हलपरचे डॉक्टर ठिगळे, रोहित ठिगळे, भारत जांत्रे ह्या लोकांनी चांगला मला सपोर्ट केला. तसंच आमचे आदिकराव कोळ साहेब त्यांनी चांगला सपोर्ट केला आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि माझ्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. आभार प्रदर्शनानंतर जावेद हबीब व मान्यवरांनी उपस्थित नागरिक ग्राहक यांच्यासोबत फोटो सेशन केलं. या फोटो सेशन दरम्यान क्रांती प्लाझामध्ये असलेल्या अधिकराव पोळ यांच्या सिल्वरलीफ या अद्यावत कपड्याच्या शोरूमला जावेद हबीब यांनी सदिच्छा भेट दिली. सिल्वरलीफ दालनाच्या सदिच्छा भेटीनंतर जावेद हबीब यांनी उद्घाटन झालेल्या ब्युटी सलूनजवळ फोटो सेशन केलं. आपला बहुमूल्य वेळ कराडमध्ये नव्याने सुरू झालेल्या जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलूनमध्ये व्यतीत केल्यानंतर जावेद हबीब यांनी भोसले कुटुंबियांना शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला. सायंकाळी 7:30 जावेद हबीब मुंबईकडे रवाना झाले. कराड शहरानजीक असणाऱ्या मलकापूर शहरात राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या क्रांती प्लाझा या कमर्शियल इमारतीत साई प्रीत सर्व्हिसेसच्या माध्यमातून सचिन भोसले व डॉक्टर सर विशाखा भोसले यांनी ही शाखा सुरू केली असून अत्याधुनिक व सर्वसोयीनियुक्त असं दुकान साकारलं आहे.
कराड मलकापूर सारख्या शहरात जावेद हबीब यांचं जगद्विख्यात साखळी दुकान आता सुरू झालं असून आपल्याला या जगद्विख्यात सौंदर्य तज्ञांचा व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हे दालन सुरू झालं असून आपण आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच या दालनाला भेट द्याल ही मात्र नक्की. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह नितीन ढापरे, मलकापूर, कराड.